प्रत्येक कुटुंबाचा सर्वात महत्वाचा आधार ही महिला असते. कुटुंबाला एका धाग्यात गुंफण्याचे काम महिला करत असतात, पण महिलांनी स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपले आरोग्य चांगले असेल तरच कुटुंब निरोगी राहू शकते हे लक्षात घेतले पाहिजे, असे प्रफुल्लता काकडे यांनी सांगितले. सावर्डी शिंदेमाळा येथील श्री संत नामदेव महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी काकडे बोलत होत्या. या प्रसंगी ट्रस्टच्या अध्यक्षा प्रमिला धुमाटे, सुवर्णा भस्मे, जयश्री नेवासकर, निर्मला लोळगे, प्राजक्ता लोळगे, मनीषा चौकटे, लक्ष्मी काकडे, श्रुती लोळगे आदी उपस्थित होते. यावेळी आदर्श माता म्हणून रत्नाबाई दगडू बगाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आला. त्याचप्रमाणे अंकशास्त्र तज्ञ अश्विनी धीरज गोलंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यामध्ये त्यांनी अंकशास्त्राचे आपल्या जीवनातील महत्व आणि अंकांचे परिणाम याविषयी माहिती दिली. बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.